मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपावरून तिढा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिलेली आश्वासन पूर्ण होत नसल्याची चर्चा आहे। भाजप आणि शिवसेनेचे काही मंत्री खाती सोडायला तयार नाहीयेत, त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये पुन्हा आता खातेवाटपाबाबत चर्चा होणार आहे। पालकमंत्री पदावरूनही हा तिढा कायम आहे। राष्ट्रवादीचे मंत्री सीनियर असल्याने त्याप्रमाणे खाती मिळावी अशी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भूमिका आहे, त्यामुळे आणखी काही दिवस खाती वाटप होणार का यावर प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे आता अजितदारांनी भाजपचा हात धरल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष आहे। 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, पण कोणाला कोणतं खातं द्यायचं याचा तिढा मात्र सुटत नाही आहे, कारण राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते आता आलेले आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार मंत्रिपदं दिली जावीत अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे। तर दुसरीकडे त्यांना देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे जे काही मंत्री आहेत ते आपलं मंत्रिपद मात्र सोडायला तयार नाही आहेत, त्यामुळे खातेवाटपावरून एक नवा तिढा निर्माण झालाय आणि या तिढा आता सोडवायचा कसा हा यक्ष प्रश्न भाजपपुढे आहे। तर शिंदे गटाच्या नेत्यांनी खातेवाटपावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आम्ही माननीय शिंदे साहेबांचा शब्द अंतिम मानणारे आहोत, त्यामुळे माननीय साहेब जो सांगतील आम्हाला आदेश तो आम्हाला मान्य राहील, खात्या बाबतीतला राहील, सगळ्याच बाबतीतला राहील, त्यामुळे मला तरी कसली चिंता वाटत नाही। आमदारांच्या नाराजीची? आमदार महोदयांच्या मध्ये सुद्धा नाराजी नाही, काही प्रमाणामध्ये आमदार महोदयांच्या मध्ये अचानकपणे झालेल्या शपथविधीमुळे थोडीशी चलबिचल होती, परंतु त्या सगळ्यांशी आम्ही बोललेलो आहोत, त्या सगळ्यांशी आमची चर्चा नेहमी सुरू आहे, आमचा संपर्क आहे, बिलकुल असं आमदारांच्या मध्ये नाराजी नाही। याच अजितदादांना अर्थमंत्र दिलं तर तुम्हाला आता निधी मिळेल असं वाटतं एकंदरीत? अहो पण हे बघा, त्यांना कुठलं खातं देणार हे एकतर मला माहिती नाही आहे। शेवटी खात्याचं वाटप हे मुख्यमंत्री महोदय करत असतात, त्यांना जे काय खातं दिलेलं असेल तर मंत्री म्हणून निश्चितपणे आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ते काम करतील याची मला खात्री आहे, आणि जर असा कधी प्रसंग आला ना तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन दाद मागू शकतो, आणि दुसरे उपमुख्यमंत्री आमचे फडणवीस साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन दाद मागू शकतो याची आम्हाला खात्री आहे, आणि दोनही नेते हे ठामपणे आमच्या मागे उभे आहेत याची मला खात्री आहे, कारण हे युतीचं सरकार आहे। जसा शिवसेनेमध्ये समजा माझं काय किंवा भरत गोगावलेचं काय किंवा आणखी इतरांचं काय, तसं भाजपमध्ये सुद्धा अनेक आहेत, पुरंदरेकरचं काय, संजय कुटेचं काय, मग शेलारांचं काय, हे सगळे जे प्रश्न चिन्ह आहेत ना याचा उलगड आता तुम्हाला या आठवड्यात होऊन जाईल ना, काही एकदमच सर्व सोडून द्यायचं मग सत्ता काय कामाची, मग सत्तेमध्ये राहायचं काय, हे झाले ते झाले नाहीत किंवा होणार नाहीत असं नाही, न्याय हा दिला जाणे आणि न्याय द्यावा लागेल, न्याय दिल्याशिवाय जमणार नाही, कारण की प्रत्येकाची काम वेगवेगळी अपेक्षा असते। सत्तेमध्ये आज राष्ट्रवादी आमच्या बरोबर आलंय म्हणून आता आपण आता हात आपले खाली झालेत असं समजायचं काहीच कारण नाही। तर पहिल्या कॅबिनेट नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खाते वाटपावर काय माहिती दिली आहे पाहूयात। या संदर्भामध्ये ज्यावेळेस एका पक्षामध्ये देखील मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पद द्यायचे असतात, डिपार्टमेंट द्यायचे असतात किंवा पालकमंत्री पद द्यायचे असतात, तर अशा काही काही वेगवेगळ्या प्रकारचं मतमतांतर असू शकतं, डेमोक्रेसी आहे, प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, शेवटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री या नात्यांनी अंतिम निर्णय एकनाथराव शिंदे साहेबांनी घ्यायचा असतो आणि शिंदे साहेब तो निर्णय योग्य पद्धतीने घेतील। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।